एकोणनव्वदावी वार्षिक सर्वसाधारण सभा आज रोजी पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी राजवाडा संशोधन मंडळाचे ज्येष्ठ सदस्य डॉक्टर बिलाजी पुराणी हे सभेला अध्यक्षस्थानी होते. या मीटिंगच्या सर्व वार्षिक सर्वसभेत सर्व विषय संपल्यानंतर नवीन कार्यकारिणीची पंचवार्षिकसाठी निवड झाली. त्यात पुनश्च राजवाडा संशोधन मंडळाच्या अध्यक्षपदी आपल्या धुळे शहरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व राजवाडे मंडळाचे मागील वर्षावर्षी अध्यक्षपदी असलेले श्री मदनलालजी मिश्रा सर यांना पुनश्च राजवाडे संशोधन मंडळाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली. कार्याध्यक्ष म्हणून माझी पुनश्च निवड करण्यात आली. तसेच राजवाडे संशोधन मंडळाच्या उपाध्यक्षपदी श्री आनंदजी राजवाडे, दुसरे उपाध्यक्ष श्री दलूभाऊ जैन, मंडळाचे मुख्य चिट्ठीस म्हणून डॉक्टर सर्जेराव भांबरे, खजिनदार म्हणून श्री लताताई आगेवार व संशोधन प्रकल्प अधिकारी डॉक्टर नेते मॅडम, त्यानंतर आमच्या संशोधक त्रैमासिकाच्या डॉक्टर मृदुला वर्मा, नंतर क्युरेटर म्हणून श्रीपाद नांदेडकर, बाकी सदस्य म्हणून श्री व्यंकटेश दापके सर, त्यानंतर श्री सतीशजी मोदी, रमेशजी ओगले व इतर मान्यवर या सर्वांचं सदस्यमध्ये निवड झालं. जयश्रीताई शहा याही आमच्या संस्थेच्या कार्यरत आहेत, त्यांनाही संस्थेच्या संचालकांमध्ये त्यांची निवड झाली. आणि राजवाडे संशोधन मंडळाचं काम यापुढे जोमाने सुरू व्हावं यासाठी सर्वांनी एक प्रकारे प्रयत्न करावा असं पुनश्च करण्यात आलं. आणि या सभेला सत्कार्यतेच्या सभेचे अध्यक्ष श्री डॉक्टर विवेकानंद चितळे साहेब व धुळे हिंदी एज्युकेशन सोसायटीचे श्री मोतीलालजी नहार साहेब, आमच्या संस्थेचे कार्योपाध्यक्ष श्री लखनजी भतवाल व सर्व सन्माननीय सदस्य उपस्थित राहिले. त्याबद्दल संस्थेतर्फे मी सर्वांचा आभार.